यस नाईनच्या प्रेक्षकांना नमस्कार. मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जिल्ह्यातील कोणते आमदार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. गेल्या 9 महिन्यात कोणत्या आमदारांनी प्रत्येक गावात जाऊन आपला मतदारसंघ पिंजून काढला आहे. गेल्या 4 महिन्यात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. कोणते आमदार एकही दिवस घरात थांबले नाही आणि कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाही गावोगाव फिरले आपल्या मतदारांना आपल्या कार्यकर्त्यांना ज्यांनी धीर दिला विश्वास निर्माण केला असे आमदार कोण असे प्रश्न जर आपण आपल्या मनाला विचारले तर उत्तर एकच येईल. नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार आशुतोष दादा काळे. आज आमदार आशुतोष दादांचा वाढदिवस आहे. आपण सर्वजण त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन करूयात. त्यांच्या यापुढील वाटचालीस शुभेच्छाही देऊयात. त्यांना आमदार होऊन अवघे 9 महिने झाले. त्यात पहिले 2 महिने सरकार कुणाचे होणार आणि पुढील 4 महिने कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. याचा अर्थ असा की आमदार म्हणून काम करण्यास त्यांना मोकळेपणाने अवघे 3 महिने मिळाले. एवढ्या अल्प काळात एखादा लोकप्रतिनिधी काय करू शकतो. 5, 10, 15, 20 वर्षे लोटतात तरी बऱ्याच आमदारांना बऱ्याच लोकप्रतिनिधींना भरीव असे काही करता येतेच असे नाही. लोक कामे घेऊन येतात म्हणून काही जण विधानसभा निवडणूक झाली की लोकांना भेटतच नाही. काही कारखान्यात रमतात तर काही मुंबईत. आमदार आशुतोष दादा त्याला अपवाद आहे. कोविडने उच्छाद मांडलेला असताना ते एक हाती किल्ला लढवताना दिसतात. कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना पीपीई किट पासून ते ऑक्सिमीटर पर्यंतचे सर्व साहित्य देणे, आरोग्य महसूल पोलीस यंत्रणेची सांगोड घालून कोरोना उपचार यंत्रणा रन ठेवणे, त्यासाठी वारंवार बैठका घेणे, गावगाव भेटी देऊन जनतेत विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यासाठी त्यांची धावपळ सुरू असलेली दिसते. अशा संकट काळात मतदारसंघात सर्वाधिक फिरणारे आमदार अशी त्यांनी स्वतःच्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मुद्दा काय आहे. आमदार झाल्यानंतरचे 9 पैकी 6 महिने असे बाजूला पडले. 3 महिन्यात करणार काय. अशा प्रतिकूल काळात आमदार आशुतोष दादा यांनी नेमके काय केले ते आपण आजच्या या कार्यक्रमात बघणार आहोत. खरं म्हणजे राज्यात सरकार कुणाचं, त्यात नवरा कोण, त्याला बायका किती, त्या लग्न करून घरात आल्या की लिव्ह आणि रिलेशनशिप आहे, यापूर्वी कुणाचा आणि कसा घटस्फोट झाला, तो का झाला हे आपण सोडून देऊ. तो आजचा आपला विषय नाही. एक गोष्ट मात्र सर्वांना मान्य करावी लागेल. राज्याच्या राजकीय पटलावर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब हे केंद्रस्थानी आहेत आणि आमदार आशुतोष दादा हे त्यांच्या गुडबुकमध्ये आहेत. त्यामुळे काय झाले. कोपरगाव शहराचा 5 क्रमांकाच्या 25 एकरातील साठवण तलावाची 20 फूट खोदाई पूर्ण झाली. त्यामुळे आमदार आशुतोष दादांनी पवार त्यासाठी आमदार आशुतोष दादांनी पवार साहेबांना साकडे घातले. त्यांनी गायत्री कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराला फोन लावला. तळ्याची 20 फूट खोदाई आता पूर्ण झाली आहे. त्याचे संकल्पचित्र तयार करण्यासाठी आमदार आशुतोष दादांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संकल्पचित्र आणि आराखडा लवकरच तयार होईल. तो सरकारकडे पाठवला जाईल. मग प्रस्ताव तयार होईल. पुन्हा पवार साहेबांना साकडे घातले तर दिवाळीनंतर कदाचित निधी मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. 50 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि न जाणो या कोविडच्या संकटातही तो निधी मिळाला तर कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटू शकेल अशी आजची स्थिती आहे. पवार साहेबांच्या गुडबुकमध्ये आमदार आशुतोष दादा असल्याने हे न होणारे परंतु अत्यंत महत्वाचे काम मार्गी लागल्यासारखे दिसते आहे आणि त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असे म्हणायला हरकत नाही असे सध्याचे चित्र कोपरगाव शहरातील नागरिक बघत आहेत. या तळ्याच्या शेजारून एक्सप्रेस कालवा वाहतो. गोदावरी डाव्या कालव्यातून वैजापूर शहराला पाणी मिळते तर मग एक्सप्रेस कालव्यातून कोपरगाव डाव्या कालव्यातून वैजापूर शहराला पाणी मिळते तर मग एक्सप्रेस कालव्यातून कोपरगाव शहराला अतिरिक्त पाणी मिळायला काही अडचण येईल असे वाटत नाही. सांगायचा मुद्दा हा की आशुतोष दादा पवार साहेबांच्या गुडबुकमध्ये राज्यातले सरकार पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे फलित काय. 5 क्रमांकाच्या साठवण तलावाची निम्मी खोदाई पूर्ण झाली.
हा आमदार आशुतोष दादांचा खरे तर ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीतील शहरातील मतदारांसाठीचा एक एक प्रमुख आश्वासन आहे आणि त्या निवडणुकीतला एक प्रमुख मुद्दा देखील आहे. पवार साहेबांच्या गुडबुक मध्ये असण्याचा दुसरा दृश्य परिणाम पहा. आमदार आशुतोष दादा यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आमदारकी पाठोपाठ त्यांना मिळालेले हे आणखी एक मोठे पद. त्यांचे आजोबा दिवंगत माजी खासदार शंकरराव काळे साहेब यांनी रयतच्या रयतसाठी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे खर्ची घातली. पवारसाहेब हे त्याचे साक्षीदार आहेत. त्यांनी आता नातवाला संधी दिली. अवघ्या 9 महिन्यात या 2 महत्वाच्या घटना घडल्या. 5 क्रमांकाच्या तळ्याची निम्मी खोदाई पूर्ण झाली आणि आमदार आशुतोष दादांची रयतवर निवड झाली. 9 महिन्याचा कालावधी कमी असला तरी या 2 प्रमुख घटना या 9 महिन्यात घडल्या. हे वर्ष त्यामुळेच आशुतोष दादांच्या आयुष्यातील महत्वाचे आणि उत्कर्षाचे वर्ष ठरले. आमदार होण्यापूर्वीची 5 वर्षे त्यांनी भरपूर मेहनत घेतली. शिवाय त्यांना नशिबाची साथ देखील मिळाली. विधानसभा निवडणुकीतील मत विभागणी त्यांच्या पथ्यावर पडली. केवळ 817 मते अधिक मिळून ते आमदार झाले. मात्र मागील निवडणुकीतील 28,000 मतांची पिछाडी त्यांनी भरून काढली याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कोपरगाव तालुका आणि विधानसभा मतदारसंघ कोले आणि काळे गटात विभागला गेला आहे. कुणाचे पारडे वर आणि खाली होईल हे निवडणुकीची त्या त्या वेळची परिस्थिती आणि मत विभागणी ठरवत असते. पहिल्या विधानसभा निवडणुकीत कौल विरोधात गेला. 28,000 पिछाडी समोर आली. कोले गट तुलनेत सरस आणि मजबूत. शिवाय त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाची त्यांना पाठबळ, घरातले अधिक मनुष्यबळ या सर्व कोले गटाच्या जमेच्या बाजू होत्या. मी पुन्हा येईन ही स्लोगन जोरात होती. मातब्बर मंडळी एका पाठोपाठ एक हातात कमळ घेण्यासाठी रांग लावून उभी होती. अशा सर्वस्वी प्रतिकूल वातावरणात आशुतोष दादांनी या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ मनगटावर बांधले. खरं म्हणजे तो त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. अटीतटीच्या निवडणुकीत ते 800 मतांनी विजयी झाले. शेवटी नशिबाला राजकारणात नव्हे तर आपल्या आयुष्यातही फार महत्व असते. काही तत्वव्यक्ती तर म्हणतात खरे तर नशीबच महत्वाचे असते. त्याचा प्रत्यय या निवडणुकीत आला. हे खरे असले तरी मागील निवडणुकीत हरल्यानंतरही आशुतोष दादा खचले नाहीत, घरात बसले नाहीत. त्यांनी या 5 वर्षात मेहनत केली. मूळ पाया असलेला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना नफ्यात आणला. गौतम बँक तोट्यातून बाहेर काढून नफ्यात आणली. जिनिंग प्रेसचा उद्धार केला. भिंगरीला हायटेक करून गती दिली. थोडक्यात काळे कारखाना आणि उद्योग समूहावर त्यांनी कमांड आणली. पंचायत समितीच्या निवडणुकीत कोल्हे गटाने केलेल्या एका प्रयोगाचा त्यांनी अचूक फायदा घेतला आणि पंचायत समितीवर पहिल्यांदा आपला झेंडा फडकला. ग्रामीण भागात संपर्कासाठी त्यांना त्यानिमित्ताने फार मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. दुष्काळ जाहीर करण्याचा मुद्दा असो, शहराचा पाणी प्रश्न असो, 5 क्रमांक साठवून तलावाचा मुद्दा असो, निळवंडे पाण्यावरून दुष्काळी भागात निर्माण झालेली नाराजी असो, हे सर्व मुद्दे त्यांनी ऐरणीवर आणले. गरज पडली त्यावेळेस ते रस्त्यावर उतरले आणि आंदोलनासाठी देखील त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांनी केलेलं उपोषण तालुक्यात चर्चेचा विषय ठरलं. या सर्व बाबींचा त्यांना 28,000 मताची पिछाडी कमी करण्यास मोठा फायदा झाला. त्यांनी हार्डवर्क केले तसे स्मार्ट वर्कही केले. कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय त्यांनी नम्रपणे स्वीकारला. व्यक्तिगत टीकाटिपणी जाणीवपूर्वक टाळली. त्यामुळे त्यांच्या एका परिपक्वतेचे दर्शन घडले. लोकांना त्यांच्यात माजी खासदार शंकरराव काळे साहेबांचे प्रतिबिंब दिसू लागले. पुढील 5 वर्षात मतदारसंघासाठी नेमके काय करायचे आहे, कुठल्या गोष्टीला आणि कितपत प्राधान्य द्यायचे याचा विकास आराखडा केवळ त्यांच्या मनात नाही तर कागदावरही तयार आहे. राजकारणात आणि आपल्या दैनंदिन जीवनात मगाशी आपण जी चर्चा केली त्यात नशिबाला फार मोठे महत्व असते. ते कसे असते ते आपण पाहिले. आमदार आशुतोष दादा यांनी अमेरिकेत शिक्षण घेऊन MS केले. त्यांच्या पत्नी चैतालीताई यांनी लंडन येथून MBA केले. नगर जिल्ह्यात एवढे उच्च शिक्षित असलेले हे एकमेव दाम्पत्य आहे. रयत शिक्षण संस्थेत डोंगरा एवढे काम केलेले आजोबा
झटपट निर्णय, दरारा आणि कोपरगावात पूल बांधणारे आमदार म्हणून परिचित असलेले वडील, असा राजकीय वारसा आशुतोष दादांना लाभला आहे। चैतलीताईंच्या आजोबांनी सहकारात आपले स्थान निर्माण केले। वडील आणि चुलते आमदार होते आणि आता त्यांच्या मातोश्री राजश्रीताई या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहे। म्हणजे दोघांनाही समृद्ध राजकीय वारसा लाभलेला आहे आणि असा समृद्ध राजकीय वारसा लाभलेले हे जिल्ह्यातील एकमेव दाम्पत्य आहे। कोपरगावच्या इतिहासात वयाच्या 35व्या वर्षी विधानसभेत जाणारे ते पहिले आमदार आहेत। कोपरगावच्या पंचायत समितीवर काळे गटाचा झेंडा पहिल्यांदा फडकवण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते। योगायोग पंचायत समितीची सत्ता त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या सासूबाई राजश्रीताई घुले या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाले। कमी वयात पहिल्यांदा आमदार की राष्ट्रवादी काँग्रेस अनपेक्षितपणे सत्तेत, त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार किती झटपट राजकीय चित्र बदलले ते बघा। पाच वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन आसमानचे अंतर भासते आहे। प्रयत्न बरेच जण करतात, कठोर परिश्रम देखील घेतात, सर्वांनाच नशिबाची साथ लाभते असे नाही। आमदार आशुतोष दादांना मात्र नशिबाची साथ देखील लाभली। त्यांचा स्वभाव मितभाषी, ते समोरच्यांचे शांतपणे ऐकून घेतात मात्र प्रतिक्रिया काहीच देत नाही। त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे समोरच्याला ते कधीच कळत नाही। बऱ्याचदा समोरचा माणूस अथवा कार्यकर्ता संभ्रमात पडतो। माजी खासदार शंकरराव काळे साहेब यांचा आवाका फार मोठा होता। ते कार्यकर्त्याला माया देत, जीव लावत, त्याचं प्रबोधन देखील करत। त्यांची वाट मात्र कमालीच्या शिस्तीची होती, संस्थेच्या हिताची होती। माजी आमदार अशोक दादा हे आक्रमक, मनात आहे ते कुणासमोर आणि कुठेही बोलण्याची क्षमता त्यांच्यात आजही आहे। दरारा आणि रोखटोकपणा त्यांच्या साठू ठासून भरलेला आहे। मात्र आता काळ बदलला आहे, तसे राजकारणाचा पोत देखील बदलला आहे। अमेरिकेत शिकलेल्या आणि कमी वयात मोठी झेप घेतलेल्या आमदार आशुतोष दादांकडून सर्वांच्याच फार मोठ्या अपेक्षा आहेत। कोविडच्या जागतिक संकटामुळे आता विकास कामांना निधी मिळण्यात मर्यादा येणार आहे, मात्र आशुतोष दादांना अडचणीतून मार्ग काढीत ध्येय साध्य करण्याचा अनुभव आहे। त्या आधारे त्यांची वाटचाल सुकर हो, मग गोदावरी कालव्यांचा पाणी प्रश्न असो, वैतरणेतून अतिरिक्त पाणी पूर्वेकडे वळवणे असो, 5 क्रमांक साठवण तलावाचा काम पूर्ण करण्याचा प्रश्न असो, निळवंडे कालव्यांना गती देण्याचं काम असो, खरे तर ही फार मोठी कामं आहेत। तुलनेमध्ये सरकार अत्यंत आर्थिक अडचणीत आहे। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना आपली वाटचाल करायची आहे। तथापि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारे स्वतःकडे त्यांच्याकडे जी क्वालिटी आहे, त्यांच्याकडे जे शिक्षण आहे, त्यांना जो समृद्ध राजकीय वारसा लाभला आहे, त्या आधारे त्यांची वाटचाल सुकर हो अशी सदिच्छा आपण व्यक्त करूया आणि येथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।